नाही काय रेकर असलेली लगोरी. लगोरी काय असते? वेगळे वेगळे दगड एकमेकांवर रचलेले असतात. एकमेकांवर रचलेले दगड इथे पण आहेत. सर सापडली? नाही तुला. नाही प्लीज लवकर शोधा. शिरसागर हा सापडली. शेवटची आहे ही, शेवटची ही, शेवटची आहे. दोन खांबातून वाट काढता फुलेल हास्य, धरणीच्या पोटात दडलंय तिथेच एक रहस्य. दोन खांबातून वाट काढता फुलेल हास्य. हे आपण आता इथे होत. हे तिकडे फॉलो मी. दोन खांब, दोन खांब. दोन नाही खांबच खांब आहेत. तेच ना. अरे हे बघा सर, मॅपच्या हिशोबाने आपण अगदी बरोबर आलोय. खजिना इथेच कुठेतरी असेल, कारण खांबासारखी दिसणारी झाडं दुसरीकडे कुठेच नाही आहेत. दोन खांबातून वाट काढता फुलेल हास्य, धरणीच्या पोटात. धरणी म्हणजे जमीन. धरणी म्हणजे जमीन म्हणजे इथल्याच कुठल्या तरी दोन खांबांच्या मध्ये जमीन आहे. खजिना आहे. शिरसागर सापडते का काही? नाही. तुम्हाला? नाही ना. शिरसागर हा काय बघ सर, अहो इथे खडलेलं. एक मिनिट सर, इथे आधीच खडलेलं, इथेच असेल काहीतरी. शोधा शोधा शोधा. खजिना 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 खजिना. आहे 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 आहे. गाडा 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 पटकन. मला तुला काहीतरी सांगायचं. सांगा ना सर. ते मला तुमच्या दोघांची जोडी एकदम परफेक्ट आहे. आय मीन तुमची टीम एकदम परफेक्ट आहे. अरे वा वा वा, म्हणजे या स्पर्धेत म्हणजे टेजर हंट मध्ये छोटे साहेब आणि पल्लवीताई जिंकलेली आहे. 0 मिनिटात टाळ्या हो द्या. कंग्रॅच्युलेशन्स सर. कंग्रॅच्युलेशन्स. काय सांगत होता तुम्ही? काय नाही. एवढे कॉल्स कोण करतय? आदिती. बोल ग, काय झालं? नाही काही नाही, मी सहजच केला होता. काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं ना, प्रदीप भाऊजी आले म्हणून. काय नाही ग, ते नेहमीच वहिनींच कोड कौतुक. ते राहू दे, तू कशी आहेस? मी बरी आहे. मला सांग जरा शांतनूचं काय चाललंय? म्हणजे बरा आहे ना तो? नाही पल्लवी पण तिथेच आहे मला माहितीये, पण मी मुद्दामच तिला फोन नाही केला, कारण म्हटलं तिला टूर एन्जॉय करू दे. काय चिरंजीव पण टूर एन्जॉय करताय? पल्लवीचा एवढा सहवास मिळालाय, रमलाय तो पण. हो
हा म्हणजे आता तरी असं वाटतंय. तसं गीता मला अपडेट्स देत असते. प्रभाकर तुला खरंच असं वाटतंय की शांतनूच्या मनात पल्लवीच आहे म्हणून? अर्थात तिथे सुद्धा तो पल्लवीच्या आसपास थांबण्याचा प्रयत्न करतोय, तिची काळजी घेतोय. त्याचीच तर काळजी वाटते मला. नाही आता तो तिच्यासाठी बदलायचा प्रयत्न करतोय, पण त्याचा मूळ स्वभाव आणि त्याच्यावर नंतर झालेले संस्कार ह्यांनी जर नंतर डोकं वर काढलं ना तर ते फार त्रासदायक होईल. हा ती टांगती तलवार कायमच राहणार आहे. काय शांतनूला पल्लवी व्यक्ती म्हणून आवडत असेल, पण बायको म्हणून तिच्याकडून त्याच्या काही वेगळ्याच अपेक्षा असते. आणि त्या जेव्हा तिला कळतील त्यावेळी त्या दोघांमध्ये संघर्ष व्हायला नको एवढीच अपेक्षा आहे. प्रभाकर, आपल्या नात्याचा जसा शेवट झाला तसं त्यांच्या बाबतीत काहीही होऊ नये एवढीच मनापासूनची इच्छा आहे. नाही अदिती, आपल्या नात्याचा शेवट झालेला नाहीये. मला तरी तसं नाही वाटत. याचं कारण कुठलाही शेवट ही एक नवी सुरुवात असते अदिती. त्या दोघांच्या बाबतीत देवाच्या दयेने असं काही घडू नये अशीच प्रार्थना करूया. आणि तू तसाच विचार कर. ठेवते. ओके. सूर्यवंशी सर, फायनल डेस्टिनेशनचा मार्ग लवकर सापडला तुम्हाला. ते ट्रेजर हंटचा शेवटचा रस्ता तुम्हाला लवकर सापडला असं म्हणतोय मी. तुम्हाला काय वाटलं? काय नाही, छान आहे. पण तुमचं जे काय चाललंय ते म्हणजे? म्हणजे तुम्ही मुलांना स्टडी टूर साठी निसर्गात घेऊन आलात. छान छान गोष्टी दाखवत आहे. अभ्यास आणि मज्जा असं दोन्ही करू देत आहे. खरंच खूप छान आहे कॅप्टन. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. माझ्यामुळे कसलं काय हो, आम्ही फक्त नावाला. खरं कौतुक तुमचं आहे, तुम्ही मुलांना छान सांभाळता. या वयातल्या मुलांना सांभाळणं सोपं नसतं. लग्न झालंय तुमचं? नाही अजून. का अजून नाही? मग एखादी चांगली मुलगी बघा. प्रोफेसर आहात, एखादी सुंदर मुलगी मिळायला काहीच हरकत नाही. पल्लवी, मी हा 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 मारत होतो. पल्लवी असो असो, पण मी काय सांगतोय त्याचा नीट विचार करा. एखादी सुंदर मुलगी बघा, कदाचित ती तुमच्या डोळ्यासमोरही असेल पण तुमच्या मनातही नसेल, असंही होऊ शकत. पल्लवी, पल्लवी कशी मुलगी आहे? म्हणजे? म्हणजे एवढ्या गोड स्वभावाची, सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारी, सगळ्यांची मैत्री करणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी मुलगी तुम्हालाही मिळू शकते. मी तर म्हणतो अशीच मुलगी तुमच्या आयुष्यात आली तर.
तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर डान्स करायला. चालेल हो चालेल. सर चला ना. सर चला ना. जेवणाचा बेत मात्र उत्तम होता. पण आता थोडी बडीशेप मिळेल तर मजा येईल. मेघना अग काय जेवणानंतर रोज बडीशेप द्यावी हे सांगावं लागतं तुला. मोठ्याई तेच घेऊन येत होते काका. अहो भोसल्यांकडची पत्रिका आलीये. निमंत्रण आलंय मुलीच्या लग्नाचं. ज्याच्याशी लग्न ठरलंय ना तो कोणीतरी खूप मोठ्या घराण्यातला मुलगा आहे म्हणे. आणि लग्नही खूप थाटामाटात करणार आहेत. भोसल्यांकडचं लग्न आहे म्हणजे जायलाच हवं. कोणाच्या लग्नाचा विषय चाललाय? अरे आपले ते भोसले आहेत ना. भोसले कोण? अरे आपले ते देणगीदार आहेत ना. हा हा ते बर. त्यांच्या घरचं लग्न आहे आणि तुलाही यावं लागेल. हो हो सगळ्यांना जावं लागेल. काही रीतीभाती पाळाव्या लागतात. नाही वहिनी माझं या बाबतीत थोडं मत वेगळं आहे. मला असं वाटतं की आपले वैयक्तिक त्या लोकांशी संबंध असतील तर जावं. उगीच दिखाव म्हणून कशाला जायचं ना. आणि हा ना वैयक्तिक आनंदाचा सोहळा आहे लग्न म्हणजे. तर तो सुटसुटीत आणि साध्या पद्धतीने व्हावा असं मला वाटतं. अरे प्रभूदादा संबंध जपायचे तर काही गोष्टी कराव्या लागतात. काय बघूया ना प्रभाकर. शांतनूचं लग्न लवकरच करायचं आहे. घोडे मैदान काय दूर नाही आहे. खरं सांगू का दादा त्याच्यासाठी तुम्ही किंवा आपण कोणी प्रयत्न करण्याची गरज नाहीये. तो आता मोठा झालाय त्याचं तोच ठरवेल आणि त्याच्या पद्धतीनेच करेल आणि मला खात्री यायची. शक्यच नाही. शांतनू माझ्या संमतीशिवाय काहीही करणार नाही. म्हणजे वहिनी तुम्हाला काय वाटतंय तो करणार नाही की त्यांनी करू नये? दोन्हीचा अर्थ एकच आहे असं समजा. नाही माझ्या मते दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. प्रभाकर शांतनू आता जरी मोठा झाला असला ना तरी तो अजूनही त्याच्या मोठ्या आईच्या परवानगीशिवाय कुठलाही निर्णय घेत नाही. म्हणूनच म्हणते दादा आता तो मोठा झालाय मॅच्युअर्ड आहे. त्याचे निर्णय त्याला स्वतःला घेऊ दे. माझी एवढीच इच्छा आहे की त्याने कुठल्याही बंधनात अडकू नये. त्याला जे वाटतं ना तसं त्यांनी करावं आणि तो तसाच वागेल याचा मला पूर्ण विश्वास आहे. शांतनूसाठी मी माझं अख्खं आयुष्य खर्ची घातलंय भाऊजी. तेव्हा आता बघूच या काय सार्थ ठरत. तुमचा विश्वास का माझे संस्कार कळेल लवकरच. हे आयुष यार काय प्रॉब्लेम नाही होणार ना? काय बदलाय बस काल भावा. हे बघ ते मॅनेज केले उपकार म्हण माझे आणि तुला ट्राय करायची होती ना. लेट्स एन्जॉय. कोणी बघितलं तर? कोण नाही बघत. अरे तो कॅप्टन दुर्बिणीतून बघतो. अरे कोणी बघत नाही. पण शांतनू सरांच्या लक्षात नाही येणार ना? नाही रे. हे बघ सर सगळ्यांना ट्रीट देतात सगळे तिकडे बिझी आहेत.
आपण तिकडे आहे काय नाही काय कोणाला कळणार आहे. बर लेट्स एन्जॉय. रिकाम कर थोडं. हा दादा तू हे काय करतोयस? किती मस्त वास येतोय. हो ना, एक स्पेशल पदार्थ बनवतोय तुमच्यासाठी. स्पेशल पदार्थ? येस. पण पदार्थाचं नाव तरी सांग आणि तुला हे करायला कसं सुचलं? नियम क्रमांक 37 विसरला. खाण्यालाही नियम आहे. येस, डिसिप्लिन इज अ मस्ट. दुसऱ्यांच्या डब्यातलं तुम्ही काही खाल्लं असेल तर तुम्हालाही दुसऱ्यांसाठी खायचं काहीतरी बनवावं लागेल. मग त्यात काय, मी पॅक फूड घेऊन आलोय, त्यातलं देईन काहीतरी. नो, आणलेलं रेडीमेड फूड नाही. सूर्यवंशी सर, तुम्हाला स्वतःच्या हाताने बनवावं लागेल सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी? मला? हो, लागा तयारीला. आणि हे सगळं करावं लागेल कॅम्प संपायच्या आधी, कारण डिसिप्लिन इज अ मस्ट. पण कॅप्टन, सर काय म्हणाले कॅप्टन? ते म्हणत होते डिसिप्लिन इज अ मस्ट. काय ते म्हणाले, मी सगळ्यांसाठी काहीतरी कुठला तरी पदार्थ बनवायला हवा. म्हणजे पण आता सगळ्यांसाठी मला तर काही येत नाही असं. सर तुम्ही ट्राय तर करा, येईल तुम्हाला. पण सगळ्यांना आवडेल का? मला जमेल का? सर जमेल हो तुम्हाला. मी एक आयडिया देते. आमच्याकडे कोकणात पोपटी नावाचा एक पदार्थ बनवतात. त्यात काय असतं, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, म्हणजे शेंगा, कांदे, बटाटे, गाजर, हे सगळं एका मडक्यात टाकून भाजतात. ते जमेल तुम्हाला? मी शिकवेन तुम्हाला. आणि अगदीच काही गरज पडली तर मी मदतही करेन. दादा अरे सांग ना, निदान या पदार्थाचं नाव तरी सांग. अग पोपटी नावाचा पदार्थ आहे. पोपटी? पोपटी तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल. हो ना यार, कधी एकदा तो पदार्थ खातोय असं झालंय मला. मला सगळी मदत शिरसेकरनेच केली म्हणून शक्य झालं. शिरसेकरने सपोर्ट केला तर आणखी
खूप काही गोष्टी शक्य होतील, हो ना दादा? अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.